कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला गृहित धरून राजकारण होत होते, ते राजकारण थांबावं, शिवसेनेला न्याय मिळावा. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 विधानसभा सदस्य होते, 2 खासदार होते, 1 गद्दार खासदार आम्ही घरी बसवलेला आहे. आणि 6 आमदारांना पाडताना शिवसेनेचं बोट धरून बी जे पीनं एंट्री केली होती महाराष्ट्र राज्यामध्ये. आणि आत्ता महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील शिवसेनेचा फक्त उपयोग होऊ नये यासाठी आमचा रोड शो आई अंबाबाई देवी साकडी होते. या साकड्यातून आम्हाला एक सिद्ध करायचं आहे या रोड शोमध्ये की आमच्या पक्षप्रमुखांना न्याय मिळू दे. महाराष्ट्र राज्यातील जी विकास कामं रखडलेली आहेत ती विकास कामं पूर्ण करण्यासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा त्या सिंहासनात विराजमान झाले पाहिजेत यासाठी साकडं होतं. आणि कोल्हापूर शहरातलं उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळव, शिवसेनेचा उमेदवार कोण आहे यासाठी नव्हे, पण ही शिवसेनेची ताकद, हजारो महिला आणि हजारो शिवसैनिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत फक्त आणि फक्त शिवसेनेला न्याय मिळवून देण्यासाठी. शिवसेनेमध्ये काम करताना प्रत्येकाचा उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. उमेदवारी कोणाला द्यायचं हा मातोश्रीचा अंतिम आदेश शिवसैनिकाला असतो, त्यामुळे हा इथं वादाचा विषयच नाही. आज फक्त हजारो महिला आणि हजारो पुरुष जेंट्स रस्त्यावर उतरून जनता शिवसेनेला पाठिंबा देत आहे. जनतेची मनस्थिती फक्त आणि फक्त मशालीच्या बाजूने आहे हेच सांगायसाठी आणि हेच दर्शवण्यासाठी आणि आई अंबाबाई साकडे घालण्यासाठी आम्ही आलो. देवाच्या कृपेनं उद्धवसाहेबांच्या आशीर्वादानं जर तिकीट मिळालं तर अतिउत्तम, कमीत कमी 40-50 हजाराचा फरक पाडून आम्ही निवडून येऊन दाखवू. पण जर यदा कदाचित नाही दिलं तरी उद्धवसाहेब सांगतील त्याच बाजूनं आम्ही असंख्य शिवसैनिक लढू.